झी 24 तास एक पाऊल पुढे। म्हणजे खरंच खूप हाल होत आहेत। शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आणि पावसाची वाट पाहत आहेत। आपल्यासोबत तज्ञ आहे डॉक्टर मानवेंद्र कासोळे, त्यांच्याकडून जाणून घेऊया की मराठवाड्याची काय परिस्थिती आणि काय अशी नक्की करणं आहे। सर काय सांगाल, मराठवाड्यात प्रत्येक वर्षी असा प्रॉब्लेम होतो आणि यावर्षी खूप जास्त गंभीर दिसतोय। गेली 8-10 वर्ष सातत्यानं पावसाळा आणि पावसाचं प्रमाण कमी जास्त होणं, अतिशय उशिरापर्यंत पाऊस येत राहणं, सुरुवातीला खूप आधी येऊन जाणं, अशा पावसाच्या बाबतीत अनियमितता जी घडते आहे ही गेल्या 8-10 वर्षामध्ये खूपच तीव्र आहे। याचा परिणाम असा होतो की शेतकऱ्याकडे कुठल्याच वर्षी जास्तीचं किंवा वरकळ असं उत्पन्न काही शिल्लक राहत नाही की ज्याच्यामुळं त्याला पुढच्या मोसमामध्ये ताण सहन करण्याची ताकद येईल। सातत्याने गेली 8-10 वर्ष असे आघात आल्यामुळे संपूर्ण मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये शेतकऱ्याला ताण सहन करण्याची शक्ती जवळपास संपून गेलेली आहे। मला सांगा, पण याची कारणं काय असावीत, का असं निसर्गाची अकृपा मराठवाड्या नेहमीच होते? याची अनेक कारणं असू शकतात, परंतु तसा पाहिलं तर विदर्भ आणि मराठवाडा हा काही निसर्गाची खूप कृपा आहे असा प्रदेश कधीच नव्हता। म्हणजे सगळ्यात मोठे दुष्काळ जेव्हा भारतभर घडत होते तेव्हा तेच दुष्काळ त्याच्या झळा या भागात जास्तच होत होत्या, त्यामुळं मराठवाड्यावरच फार अवकृपा आहे वगैरे असं म्हणता येणार नाही। पण गेल्या काही कित्येक वर्षामध्ये या भागामध्ये शेतकऱ्याकडे संचित असा साठा बेगमीचा असेल, उत्पन्नाच्या वरकडाचा वरकड उत्पन्नाचा असेल हा काही राहिला नाही, त्यामुळं त्याला आता हे सहन करणं अधिक कठीण होत चाललेलं आहे, हे मात्र खरं। आपल्यासोबत शेतकरी नेते प्रकाश पाटील आहेत। शेतकऱ्यांना ते जवळून बघतात, त्यांचे हाल ते जवळून बघतात, त्यांच्याकडनं जाणून घेऊया शेतकऱ्यांची काय अवस्था आहे। सर काय म्हणतोय शेतकरी, काय अवस्था आहे आता? यावर्षी आतापर्यंत जवळजवळ 6% पाऊस पडलेला आहे आणि जवळजवळ 40% पेरण्या झालेल्या आहेत आणि त्या पूर्ण म्हणजे आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत। तसंच बियाण्याची टंचाई आहे, खताची टंचाई आहे, तसंच धुळ्याची जिल्हा मध्यवर्ती बँक बंद पडली, बुलढाण्याची आता बंद पडली, या सगळ्या सहकारी बँका बंद पडल्यामुळे पतपुरवठ्याची योजना सुद्धा कोलमडून पडलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला मरण येत नाही म्हणून जगताय। पण मुळात पाऊसही खूप जास्त कमी झाला, काही शेतकऱ्यांनी आता पेरण्या पण केलेल्या, त्यांची काय अवस्था आहे? ज्यांनी पेरण्या केल्या ते आकाशाकडे डोळे लावून बसलेले आहेत आणि ज्यांना पेरण्या करायच्या आहेत तेही आकाशाकडे डोळे लावून बसलेले आहेत, पण त्यांच्याकडे कोणाचीही नजर आता नाही। अगदी आम्हाला आपण बघू शकतोय मराठवाड्यावर निसर्गाची अवकृपा आहे, त्यामुळे शेतकरी बळीराजा चांगलाच अडचणीत आलाय आणि आता त्याचे डोळे फक्त आभाळाकडे लागले आणि ये रे वरुण राजा मराठवाड्यावर कृपादृष्टी कर अशीच मागणी तो करतोय। निश्चितपणे नाशिकला आपण जाऊया। योगेश, ज्याप्रमाणे मराठवाड्यातले शेतकरी म्हणतात की मरण येत नाहीये म्हणून फक्त शेतकरी जगतो आहे, मराठवाड्यामध्ये 6% पाणीसाठा शिल्लक आहे, नाशिकमध्ये तर केवळ 7%, म्हणजे फारशी काही परिस्थिती वेगळी नाहीये, नाशिकमधल्या शेतकऱ्यांची काय सध्या मानसिकता आहे, काय त्यांच्या व्यथा आहेत? खरं म्हणजे नाशिकचा बळीराजा कोट्यावधी रुपयांचं परकीय चलन हे नाशिकला मिळवून देत असतो आणि असं असताना या ठिकाणी पाऊस होत नाही, त्यामुळे मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। आपण जाणून घेऊया शेतकऱ्यांकडून थेटेजी काय परिस्थिती आपल्या नाशिकमध्ये एकूण या ठिकाणी दिसून येते। गेल्या वर्षीच्या गतवर्षीच्या मानाने या वर्षी खूपच कमी पाऊस, कम जवळजवळ पाऊसच न पडल्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये विशेषतः द्राक्ष पीक, जेणे 20% ही द्राक्ष पीक ही नाशिक जिल्ह्यामध्ये होत असतं आणि एप्रिलच्या छाटणीनंतर शेतकरी सपकिन करीत असतात आणि सपकिन केल्यानंतर खऱ्या अर्थानं त्या द्राक्षाला पाण्याची अत्यंत गरज असते। अशा अवस्थेमध्ये त्याची पाणी नसल्यामुळे त्या वेली सुकण्याची जास्त शक्यता आहे। आणि दुसरं म्हणजे 40% आपला हा कांदा आपल्या नाशिक जिल्ह्यात पिकवला जातो, त्याही संदर्भामध्ये ते विशेषतः 1 महिनाभर तो सीझन पुढे जाण्याची शक्यता आहे। त्यानंतर आपलं डाळिंबीची अवस्था आज 2-2 हजार रुपयाचा टँकर वगैरे देऊन त्या ठिकाणी पाणी पुरवलं जातं, त्याची डाळिंबाची ही अवस्था बिकट आहे। एकूण जर आपण बघितलं तर शेतकऱ्याला दुबार पेरणीच्या संकटाच्या समोर आहे का? हो, कारण की परिस्थिती अशी आहे की जो पाऊस साधारणतः 7 जून किंवा 7 जूनच्या अगोदर पडायला हवा होता तो अद्यापपर्यंतही पडण्याची चिन्ह दिसत नाही। काही प्रमाणामध्ये ज्या काही पावसाच्या सरी मध्यंतरी कोसळल्या या आशेवर शेतकऱ्यांनी पेरणी केली आणि या पेरणीच्या दरम्यान आज शेतकरी जी काही पावसाकडे किंवा आकाशाकडे डोळे लावून बसलेला आहे, पाऊस पडण्याची चिन्ह दिसत नाही आणि पर्यायी जी काही पेरणी केलेली ती आज शेतातून वरती उगवणं किंवा पीक येणं अवघड आहे आणि म्हणून दुबार पेरणीची वेळ आज त्या ठिकाणी शेतकऱ्यांवर आलेली आहे। एकूणच जर जिल्ह्यातली परिस्थिती बघितली तर फक्त 3% पेरण्या हे आतापर्यंत झालेल्या आहेत आणि काही ठिकाणी हे दुबार पेरणीची शक्यता जरी असली तरी कांदा मात्र याला मोठा फटका बसणार आहे, कांदा लेट होणार आणि त्यामुळे कांद्याचे भाव कडाडण्याची पण शक्यता येत्या काळात नाकारता येत नाही।
निश्चित विदर्भामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये काय परिस्थिती आहे आपण जाणून घेणार आहोत. एका ब्रेकची वेळ झालेली आहे, ब्रेक नंतर आपण परत येऊया आणि तिथल्या शेतकऱ्यांची भावना काय आहे हे तर आपण जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर कारणांविषयी सुद्धा आपण चर्चा करूया. भेटूया एका ब्रेक नंतर. झी 24 तास एक पाऊल पुढे.